नमस्कार. आमच्या मंचा कार्यावळींत समेस्ता चंद्रिकाचो येवकार. आज ह्या खाशेल्या कार्यावळींत आमी अशा एक व्यक्तीक मेळटात जे साहित्यीक मळार वावुरतात, जे शैक्षणीक मळार भरपूर वावुरल्यात आणि जे प्रशासकीय मळार वावुरल्यात, अशे पद्मश्री सुरेश गुंडू आमोणकर हांकां. पद्मश्री सुरेश गुंडू आमोणकर हांचो जल्म 22 मार्च 1935 बोरी फोंड्या हांगा जालो. तांचे शिकप गोंया, मुंबय आनी पुण्याक जाले. 1956 ते 1960 मेरेन गोवन स्कूल मुंबासा हांगा शिक्षकाची नोकरी केले उपरांत ते म्हापशेच्या न्यू गोवा हायस्कुलान मुख्याध्यापक पदार नियुक्त जाले. 1980 ते 1988 मेरेन ते गोवा माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिल्ले. शैक्षणीक, प्रशासकीय आणि सामाजिक मळार वावुरतना तांचो कितल्याशाच संस्थांकडेन लागींचो संबंध आयलो. गोय राज्य साक्षरता अभियान आणि प्रौढ साक्षरता संचालनालयाचे संचालक, गोय सरकारच्या सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यकारी समितीचे वांगडी, न्यू गोवा एड्युकेशनल ट्रस्टाचे कार्यकारी विश्वस्त, जी एस आमोणकर विद्या मंदिर स्कूल मॅनेजिंग कमिटी अँड मॅनेजिंग ट्रस्टी ऑफ सर्वोदय इंटरनॅशनल ट्रस्टाचे अध्यक्ष, गोवा मुख्याध्यापक संघटनेचे सचिव तसेच अध्यक्ष, गोवा स्टेट भारत स्काउट्स अँड गायड्सांचे चीफ कमिशनर, एड्युकेशन काउन्सिल ऑफ गोवा दमण आणि दीवचे वांगडी, गोय बालभवन बोर्डाचे वांगडी, काउन्सिल ऑफ बोर्ड्स ऑफ सेकंडरी एड्युकेशन हाचे अध्यक्ष, म्हापसा म्युनिसिपल काउन्सिलाचे अध्यक्ष आणि हेर कांय संस्थांनी ताणें मोलाचें कार्य केलां. साहित्याच्या मळार धम्मपद, भगवद्गीता, तिरुकुरळ, ज्ञानेश्वरी, जपुजी साहिब ह्या 5 धर्मग्रंथांचो कोंकणी अणकार म्हळ्यार कोंकणी साहित्याच्या तिजोरेन पंचरत्नांची भर. जॉनचे शुभ वर्तमान हे ख्रिस्ती धर्माचेर आधारित पुस्तक रोखडेच प्रकाशित जावपाचे आसा. तांच्या धम्मपद ह्या ग्रंथाक 1999 साहित्य अकादमीचो पुरस्कार, ज्ञानेश्वरी कला आणि संस्कृती संचालनालयाचो पुरस्कार तसेच गुरुकुल प्रतिष्ठान पुणेचो पुरस्कार फावो जालो. गोय राज्य शिक्षक पुरस्कार, कोंकणी कला केंद्राचो सर्गेस्त श्याम काकोडकर पुरस्कार, 16व्या अखिल भारतीय कोंकणी साहित्य संमेलनान तांच्या साहित्यीक वावरा खातीर पुरस्कार, असे पुरस्कार तांकां फावो जाल्यात. तसेच गोवा हिंदू असोसिएशनचो भोवमान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, म्हापसा म्युनिसिपल काउन्सिल, श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाधीश सारखेल्या कितल्याशाच संस्थांनी तांचो भोवमान केला. आणि आता 2009 भो प्रतिष्ठेचो पुरस्कार म्हळ्यार पद्मश्री भेटोवन भारत सरकारान तांच्या साहित्यीक वावराची दखल घेतल्या. सकारात्मक नदर दवरून येता त्या परिस्थितीक तोंड दिवपाची ताग बाळगुपी भोमनेस्त सुरेश बाब आपली घरकान्न सुधाबाय आणि घरच्या सयत सदांच आनंदीत, उत्साही आणि समाधानी मनान वावुरतना दिसतात. चला तर मेळूया तांकां. सुरेश बाब नमस्कार. आणि आमच्या घर आमच्या मनच्या ह्या कार्यावळीन तुमका येवकार, तुमका पद्मश्री मेळ्या, आमका खूप अभिमान दिसला आणि तुमचे अभिनंदन. तुम्ही कितलीशीच वर्षा शैक्षणिक मळार वावुरले, तर आणि सुरवातीक म्हाका दिसता तुम्ही केनियाक आशिल्ले शिक्षक म्हणून, तर थंय कसे पावले तुम्ही? तसे अशें जालें की हांव मुंबय म्हणजे ग्रॅज्युएशन केलं विल्सन कॉलेजान आणि मागीर गोंया म्हणजे मल्ल्यांच्या शाळेन एक वर्ष भर शिकयलें आणि मागीर बी एड करपाक पुण्याक गेलो. थंय म्हजे बरोबर एक 4-5 भुरगे केनियाचे आयिल्ले. ते म्हणाले की तुका थंय बरी संधी आसा, तूं इंग्लंडा करतलें म्हणटा शिकपाक, थंय अनुभव घे आनी मागीर तूं इंग्लंडाक चाल, कित्याक तुजे कडेन कितें तरी पयशे जातले आनी मागीर तुका फी बी भरप इंग्लंडाक सोपें जातलें. म्हणटकच एक टायम्स ऑफ इंडियान जाहिरात आयली की तांकां इंग्लीश आनी जॉग्रफी हिस्ट्री शिकोवपाक टिचर जाय म्हणून. आनी ज्या लोकांनी म्हज्या बरोबर अर्ज केल्लो तांची निवड जालीच ना आनी म्हजी निवड जाली. आनी हांव थंय 4 वर्सां म्हणलो. थंय सिनियर केंब्रिज म्हणजे ब्रिटीश केनिया कॉलनी आशिल्ली ती केनिया, आणि हा मंबासा ह्या पोर्ट सिटीन बंदर सिटीन आशिल्लो. थंय सुमार 7-8 हजार गोंयकार आशिल्ले आणि गोवन स्कूल म्हणून ते चलयताले. आणि सगळ्यो शाळा थंयच्यो ब्रिटीश शिक्षण पद्दतीचेर चलताले. आणि केंब्रिज जो
परीक्षा असा सिनियर केमिस्ट परीक्षा त्याचं स्तरसुद्धा बराच उंच आशिल्लं आणि त्याचं म्हाका अनुभव मेळ्ळो 1960 इंग्लंडात वचपाचो आशिल्लो फुडल्या शिक्षणा खातीर पण म्हाजो बापूय हांगा शिकयतालो हेडमास्टर आशिल्लो शाळा ताजीच आशिल्ली तो ध्यान पिडीत जाल्लो असो मनीस कित्याक 1924 गांधीजी म्हणून पाळलो त्यामुळे त्यांना तुम्ही तुमचे गावली चला आणि नवो भारत घडयात पण तेच मुंबई ताका नोकरी मेळिल्ली सरकारी ती सोडून गोंयात आयलो 18 ताणें कार्य केलें आणि म्हाका दिसता की माझ्या जीवनात जो बदल जो घडला तो ताजे श्रेय हांव माझ्या बापायक दिता पद्मश्रीचे श्रेय सुद्दां ताकाच दिता आणि ताकाच ओपता ती म्हणटकच हांव जेन्ना परतो आयलो 1960 निर्णय घेतलो कितली वर्सां उरली 4 वर्सां आणि ताजो म्हाका फायदो झालो हांगा शाळा बऱ्या तरेन चलोवपाक त्या पॅटर्नचेर आणि म्हणून आमच्या शाळेन त्यांना ते स्वतंत्रताकच न्यू गोवा हायस्कूल झालें एक नव्या गोंयची आव्हानां पेलली अशें म्हणू येता आणि एक नवो दृश्टीकोन असो दिलो भुरग्यांक शिक्षकांक कित्याक शेवटी शिक्षणाचें खरें ध्येय कितें की प्रत्येक भुरग्याक आमी बरो मनीस घडोवंक जाय बरोबर 1960 ते 1980 मेरेन तुमी न्यू गोवाचे मुख्याध्यापक पद सांबाळें आनी त्या उपरांत तुमी गोवा बोर्डान पावले तर थंय कशें कितें पावलें ताजें अशें जालें की 1980 सार्वजना प्रकरण म्हणून उद्भवलें म्हणजे तेन्नाच्या चेअरमॅनान बोर्डाच्या अध्यक्षान पेपर व्हरून ताज्या सार्वजनाच्या धुवडेचे पेपर व्हरून ते ताका दिले एक स्पेशल कमिटी अपॉइंट केली आणि ताजे मार्क वाढवून घेतले कितलेशेच 20-25 असे मार्क वाढवून घेतले फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषयान आणि ते मार्क फुटली गजाली घेऊन जावं ना आणि त्यांना प्रोग्रेसिव्ह स्टुडंट युनियन म्हणजे सतीश सोनक नंदकुमार कामत डेसमंड डिकॉस्टा असे विद्यार्थी नेते आशिल्ले त्यांनी सरकारचे दडपण आणले की सरकारी अधिकारी हे चेअरमॅन जातात आणि ते मंत्र्यांच्या दडपणास पळी पडतात त्यांना ही पद्धत तुमकां बदलची पडटली आणि 15-20-25 दीस हे प्रकरण हातभर गेले आणि त्यांचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री प्रताप सिंह आणि हांणी म्हाका विचारलें की तुम्ही कित्याक विचारलें म्हाका खबर ना किंवा ताका कळना जातलें की हांव एक संस्था बरे तरेन चलयलें जाता आणि हांव कामांक नाशिल्लो हाज्या म्हापसा म्युनिसिपल कावन्सिलान तेन्ना मातशी आमची वळख जाल्ली आणि त्यांनी म्हाका विचारलें की तुमी तुवें घे म्हणटकच हांवें सांगलें की म्हाका पयली एक लीन दवरचो पडटलो कित्याक फाल्यां म्हज्यान तुमचे कडेन झगडें जात जाल्यार हांव झाडार पडूं नाका म्हणटकच तें पयलीं तुमचे कडेन घेतलें आनी हांव थंय जॉयन जालो आणि त्या बोर्डाक एक सरकारी असो डिपार्टमेंट म्हणून चलतालो ते वेगळे तरेन ताका चलोवपाची गरज आशिल्ली म्हणजे प्रत्येक शिक्षण मंडळाक स्वायत्तता दिल्ली आसता जशी युनिवर्सिटी दिल्ली ऑटोनॉमी आणि ती ऑटोनॉमी राखपाचे काम स्वायत्तता राखपाचे काम ते जागवळदाराचे असता त्याचे अध्यक्षाचे असता म्हणजे सरकारा कडल्यान आम्ही उगीच नाका असताना डायरेक्टली घेऊन जायना आमचे प्रश्न म्हणजे सरकारकडे कमीत कमी संबंध जावप कित्याक अकॅडमीक कौन्सिल असा एक्झिक्युटिव्ह कौन्सिल असा फायनान्स कमिटी असता आणि ह्या कमिटी मार्फत ह्या यंत्रणे मार्फत आम्ही सरकारचो कार्यक्रम असता आणि बोर्डाचा कार्यक्रम बोर्डान ठरविलो असता तो आम्ही फुडें व्हरपाचो असता त्याप्रमाणे ती स्वायत्तता राखपाचं काम आमच्या मंडळान त्या वेळार केलंय गोव्यान जी प्रायव्हेट इस्कोला असतात तांकां सुरवातीक अनुदान मेळनाशिल्लें बरोबर आणि त्या काळार म्हाका दिसता तुम्ही खूप प्रयत्न केल्यात तुम्ही आणि तुमचे सांगाती जे आसले तर कशे तरेचे प्रयत्न तुम्ही केले आणि कशे तरेन हे सफल झाले प्रयत्न तुमचे पोर्तुगीज तेंपार म्हणजे मुक्ती पहिली हांगा एक 50 माध्यमीक शाळा आशिल्ल्यो आणि त्यो सगळ्यो एसएससी बोर्ड पहिली मुंबई युनिवर्सिटी आणि मागीर पुणे एसएससी बोर्डाकडे संलग्न आशिल्ल्यो
आणि हो बदल झालं आणि त्याच वेळा 1962 पीपल्स हायस्कूलची प्रिन्सिपल मंगेश फोंडू सुल्लकर आणि हेडमास्टरचा मॅनेजरची एक सभा होईली आणि आम्ही गोवा हेडमास्टर्स संघटना म्हणजे गोवा हेडमास्टर्स असोसिएशनची स्थापना केली आणि ते अध्यक्ष झाले आणि हा त्याचा पहिला सेक्रेटरी झाला. म्हणतोच त्यांना यंत्रणा बदललेली. आल्बम कुटो त्यांचा पहिला डेव्हलपमेंट कमिशनर विकास अधिकारी आणि त्यांच्याकडे वचून आम्ही आमच्या मागण्या मांडल्यो की आमच्या शाळांक आता अनुदान मिळून जाय. कित्याक त्यांना पुर्तुगीज सरकारी शाळांक अनुदान मेळटाले पण आम्ही वायस चेअरमॅन आशिल्लो एकच वायस चेअरमॅन आशिल्लो सेकंडरी स्कूल तांकां अनुदान मेळटाले म्हणजे सरकार पगार तांचो दिताले कित्याक ते सगळे शिक्षक सरकारी आशिल्ले. म्हणटकच पहिल्याच खेपेक आमकां अनुदान मिळूंक लागले आणि ग्रँट इन एड कोड सप्टेंबर 1963 पासून प्रचलन आयलो आणि सगळ्यो शाळा ट्रस्ट किंवा सोसायटी करच्यो अशें एक बंधन सरकारान आमचेर घालें. म्हणटकच ते ती एक बरी गजाल घडली म्हणून आमी आतां हे सगळें जे भोगतात म्हणजे सरकारी पगार आणि सगळे सगळे कमी येवजण आणि सगळे कमिशन ते कमिशनचं त्या ताका लागून लाभ मेळटा. तुम्ही धम्मपद ह्या ग्रंथाचो अनुवाद केलो आणि तोय बी कोकणीन केलो, तर अनुवादा कडेन तुम्ही कसे किती आले आणि धम्मपदाचोच अनुवाद तुम्ही किया खातीर केलो? तुका अजाब दिसतले की हो साहित्यिक वावर करचो किंवा म्हज्या हातांतल्यान जातलो असे हांवें थारूंक नाशिल्ले. म्हाका मुंबय त्या फोर्टांच्या भागांत वेगळी पुस्तकां फुटपाथाचेर आसता. म्हणटकच म्हजे एक व्यसन की मुंबय वतकच थंय वचप आणि ते पुस्तकां सध्या 4-4 वरां हांव पुस्तकां काडप. म्हाका धम्मपद मेळ्ळें आणि हे धम्मपद धम्मज्योती म्हणून एका सिनेमी ग्रस्तान बरयल्ले पाली आणि इंग्लीश आणि त्यात ते धर्मांध कोसंबीन तपासून पळयल्ले ताका मान्यताय दिली. आणि म्हाका लहानपणापासून कित्याक ते खबर ना पण बुद्धाचे पिशे म्हणजे म्हजो व्हडल्या चलयेचो जावं सिद्धार्थ, दुसऱ्याचे गौतम, नातवाचे राहुल, म्हणटकच म्हाका त्या बौद्ध धर्मा विशीं ल्हानपणापासून एक आकर्शण आशिल्ले. बौद्ध हो एक दृष्ट पुरुष आणि ताणें सगळ्या आमच्या भारतीय विचाराक एक वेगळी वाटच दाखयली म्हणल्या जाता. कित्याक तो वैदीक परंपरेच्या आड आशिल्लो. तो म्हणटालो की देव आत्म हे आसा काय ना ते आपणाक खबर ना पण आणि सगळे आम्ही जे वाचतात ते संस्कृत भाषेन आसा म्हणजे तो दोट कित्याक ताणें सांगले की आपण जे उलयता तो लोकभाषेन उलयतलो. लोकभाषेन सांगपी लोकांक नवी वाट दाखोवपी, धर्माची वाट दाखोवपी, विचार दिवपी हो गौतम बुद्ध पयलो. आणि जैन परंपरा जी आशिल्ली तातूंत ते अर्धमागाजी वापरताले. म्हणटकच बुद्धान सांगले की आपले विचार तुम्ही संस्कृत भाषेन मागे आयले ते भाषांतर जावन. आणि म्हाका दिसले की हे गोंयच्या लोकांक कोंकणी लोकांक तांच्या भाषेन कळूंक जाय कित्याक ते पाली भाषेन आसा ते आणि खंय इंग्लिशीन करूं येताले पण इंग्लिशीन कितलेशेच ग्रंथ आशिल्ले, मराठीन कितलेशेच ग्रंथ आशिल्ले धर्मपदाचे. म्हणटकच आणि सुदैवान हांवें संस्कृत घेतिल्ली इंटर मेरेन त्यांना आणि मागीर म्हाका पाली कोश हाडलो, पाली व्याकरण हाडलें, अभ्यास केलो आणि पाली वयल्यान म्हाका ते कळणं शक्य झालें. आणि मजा म्हळ्यार साहित्य अकादमीन जेन्ना ह्या ग्रंथाक पुरस्कार दिलो तेन्ना पाली भास मान्यता प्राप्त भास नाशिल्ली पण आमचे फडीज बाब कार्दोज आशिल्ले ते झगडले की बौद्ध साहित्य सगळे पाली भाषेन आसा आणि तुम्ही ताका भायर दवरले काय म्हणून. म्हणटकच ताणें एक थारो घेतलो आणि कोंकणी पाली भाषेच्या पुस्तकाक मान्यता दिली. धम्मपदातल्यान बुद्धान खंयचो संदेश लोकांक दिला तो थोडे भितर आमकां सांगा. बुद्ध एक विचारवंत आशिल्लो, जीवनाचो भाष्यकार. ताणें सगळे कडेन दुःख पळयलें म्हणटा तो म्हणटा पयलें आर्य सत्य म्हणटा दुःख आणि दुःखाचें कितें कारण मूळ कारण तर तो म्हणटा की आखांताची तृष्णा वख वख म्हणटा हें जाय तें जाय म्हणजे आज कन्झ्युमर सोसायटी ती तेन्ना आशिल्लीच.
म्हणटकच तें दुख्ख दुःखाचें दुसरें कारण म्हणजे दुसरें आरस आसा तें दुखाचें कारण तें सोदून काडटकच वळखूंक ना करप तो कसो करूं येता बदले वाटेन वचपाचें मनशान आनी खंय अतिरेक करूंक जायना म्हणटकच ताजी दृश्टी सारकी आसूंक जाय समान आदर आसूंक जाय समाज जोड आसूंक जाय म्हणटकच समाज विचार करपाची पद्दत आसूंक जाय सगळ्या लोकांचें बरें चिंतप कोणाचेंच वायट चिंतप ना अशें जर मनशान करीत जाल्यार तो सुखी जातलो हो ताजो उपदेश साद्या सोप्या भाशेन म्हणटकच ही तृष्णा पयली हुमटावन काडूंक जाय मनशान तरच तो सुखी जावंक शकता हो संदेश ताणें आमकां दिलो आनी मनीसपण म्हणजे मुख्य म्हणजे मनशान इश्टा कडेन वागचें मैत्री करुणा करुणेचो संदेश ताणें आमकां दिलो कळो आसूंक जाय आनी लोकांची सेवा करूंक जाय आणि खूप बरो असो संदेश या पुस्तकातल्या तुम्ही कोकणीतल्या अनुवाद केला आणि तो आमच्या मेरेन गोयकारा मेरेन तुम्ही पावयला. मागीर किती झाले की म्हाका दिसले की कोकणी आमच्या कडे खूप साहित्य जाता काव्य खूप जाता कथा जाता पण अशी अभिजात साहित्यातली जी पुस्तकां असतात ती जायना आणि त्याच्या खातीर अनुवाद म्हणजे अनुसर्जन कठीण काम असता. तुझीच कविता तुका जेन्ना भाशांतरीत करचें पडटा तेन्ना तें कितलें कठीण काम आसा तें तुका कळटा. हे ग्रंथ जे आसात भगवद्गीता ज्ञानेश्वरी कुरळ सारकिले ग्रंथ ते दुसरे वेगळ्या भाशेंतले ते आमच्या भाशेन हाडपाक आनी त्या उंचायेचेर त्या स्तराचेर हाडपाक कठीण काम आसता ताका अभ्यास लागचो पडटा आनी देवान म्हज्या कडल्यान ईश्वरान अभ्यास करून घेतलो ज्ञानेश्वरी केली आणि मागीर कुरळ केलें कुरळ म्हणजे तमिळ वेद म्हणतात आणि मागीर जपूजी साहेब सीख धर्मग्रंथ गुरु नानकांचो आणि आता बायबलाचो एक भाग म्हणजे जॉनान सांगिल्ली ख्रिस्ताची बरी खबर शुभ वर्तमान हे आता फुडल्या 2 महिन्यांत प्रकाशित जातले. इतल्या ह्या वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा तुम्ही अभ्यास केला तर हे सगळे जे धर्मग्रंथ असा ते आमकां कसली शिकवण देतात? आज धर्म म्हणजे कर्मकांड झाला प्रथम ऐकलं हे करून जाय त्या मध्ये आमच्या सध्या वाचून जाय आमच्या सब उपास करून जाय पण आमकां धर्म मुख्य गजाल एकच शिकयता म्हणजे आमच्यान प्रत्येक मनशान पशुत्व आसता बलिश्ट इंद्रियां आमचें मन सामकें काबीज करता तें आळाबंद हाडून पशुत्वांतल्यान मनीस कसो जावचो मनीसपण आमी कसो जगचो हो संदेश आमकां दिला आनी सत्य करुणा अहिंसा मोग हो दिवन चालात एकमेका कडेन कित्याक म्हाका साने गुरुची जी याद जाता तो सामको कळ्ळो आशिल्लो मनीस तो म्हणटा खऱ्याची एकत्व धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणटकच खरें म्हणल्यार आमी मनीसपण आमी भारतीय आमी जागतिक नागरीक ही भावना जर आमी वाडीक लायली जाल्यार स्वर्ग जातलो अशें म्हणूंक जाय आनी त्या दृश्टीन हे धर्म प्रयत्नशील आसा अशें म्हाका दिसता. चंद्रिका ज्ञानेश्वर माऊलीन सबंद विश्वाक एक संदेश दिला मोगाचो आनी आपल्या गोड अशा त्या वेळेच्या मराठी भाशेन तो आमी कोंकणीन हाडला तो इल्लो वाचून दाखयता. आता विश्वरूपी देवानू तुष्टुचे ह्या वाग्य ज्ञानू दिवचे म्हाका तुष्टुनू पसायदान हे दुष्टांची वाकुडाय मोडू तांची सत्कर्मी प्रीती वाडू जीवांची मैत्री जडू एकमेकारी. पातकांचो कळो कसर विश्वास स्वधर्म सूर्यान उजळू जो जे वांछीत ते मेळू सगळ्या जीवांक वरसुपी सकाळ मंगळ ईश्वर निष्ठ संता मेळ ते जीवां भेटू सदांकाल हे भुयेरू ते चलपी कल्परुखांचे बगीचे जीव काम चिंता मणयांचे सागर अमृताचे जे उलयती ते चंद्रिमा लांछना विण ते सूर्य तापहीन सदी जाऊं ते सज्जन सगळ्या सुखा सोयर आनीक मागू कितें सगळ्या सुखांनी पूर्ण जाव लोकतिनी भजू अंतस्करणी आदि पुरुषा अखंडित
आणि ह्या ग्रंथाचे रजियोपी विशेष करून ह्या लोकी जावचे जैत वंत ताणी हंगा मी परलोकी हंगा म्हणे विश्वारायू जपो ह दान पसायू या वरानू ज्ञानदेव सुखावदाव. खूप खुशराव सार कोकणीन तुम्ही ती बरेल्या. ती माऊलीनच करून घेतली म्हणजे कळल्यान असं माझं असा माझा भावार्थ. म्हाका ज्ञानेश्वरीकडे अनुभव इतक्याच खातीर की ज्ञानेश्वरी ही सुद्धा एक अमर अशी साहित्य विश्व साहित्य कृती फक्त ते मराठी ग्रंथ नाही त्याला षटकान त्याने माऊलीन तो बरेलो आणि बुद्धाचीच त्याने परंपरा पुढे गेली म्हणजे त्या संस्कृत भाषेने आशिल्ले सगळे गीतेचे त्याने 700 श्लोकाचे 9033 श्लोक म्हणून हे भाषा बरवले आणि त्या संदेश गीतेचं लोकांमधून सामान्य लोकांमधून लोकभाषण पावलं. एक वेगळं प्रश्न हा तुम्हाला विचारता आता भाषेकडे आल्या म्हणून गोयांचे आमची आता रोमी कोकणी आणि जी नागरी कोकणी हा जो वाद चालला त्याच्या विषयी तुमचे किती मत असा? आता रोमी कोकणी किती आयली हंगा की हंगा त्याने प्रयत्न केला पोर्तुगीजांनी भाषामध्ये म्हणून त्यांचं म्हणूच आशिल्लो की त्या लोकभाषेन टायप करपाचे फॉर्म करपाचे पण तो भायर पडलो रोखडो तो असिस्टंट भायर पडलो पण ते नक्की शक्य झालं ना पण त्यांना कोकणी भाषेचे महत्व कळिले कित्याक धर्म त्या लोकांमेरेन उरूंक जाय आशिल्लो म्हणटकच त्यांनी तो रोमन चो भेस रोमन स्क्रिप्ट त्यांनाची पोर्तुगीज भाषेंतली रोमन स्क्रिप्ट कित्याक आता आम्ही ब्रिटिश इंग्लिश भाषेंतली वापरतात ती फोनेटिक नाही ती तिथे उच्चार बिघडतात आणि त्यामुळे रोमन स्क्रिप्ट आपणान बरेचसे उच्चार बिघडलात एकत्र हातून म्हणटकच घर आणि घोर अपराध हातून वेगळेपण कळना असे आम्हाला दिसती पडतं पण ऐतिहासिक अपघाताने झाले लोक बरयतात पण आता नवी पिढी जी असा ती सगळी देवनागरी शिकता हिंदी शिकता मराठी शिकता कोकणी शिकता शाळेन शिकता म्हणटकच म्हाका दिसना की ज्यांना जाय ताणें बरोवचे आणि कालांतरान हो प्रश्न सहज सुटलो. सुरेश बाब तुम्ही आमका आमच्या समाजात किती सांगू सोदतात? पहिली समाज व गावापुरतो आशिल्लो आज जग संसार लहान जायत चालला म्हणजे जगान आणि संसारात खंय किती चालले झाल्या आमका टीव्हींतल्यान ते आमच्या बेडरूमात दिसता म्हणटकच प्रश्न जे असतात ते संसारिक प्रश्न बरोबर असताना ते आमचेच जातात म्हणजे आता आर्थिक मैल जाऊन झालं आणि भयंकर सगळं वेळ सकळ झाले आणि ते आमक सगळ्यांना लाभले पळय म्हणटकच हांव इतलेंच म्हणन की आज गरज असा एकमेकांक समजुपाची प्रत्येकान आमच्या समाजान आमच्या गावान आणि राजकारणाक लागून आणि ज्यांना प्रत्येक फावटी निवडणूक येतात त्यांना सगळे वातावरण गडबड जाता पळय ते जायनासताना आम्ही भारतीय नागरिक आणि आमचा धर्म ग्रंथ म्हणजे आमची राज्यघटना त्याप्रमाणे आम्ही वावरचे. आता पद्मश्री मिळाल्या कसे दिसता? अजाब पहिले दिसले कित्याक ह्या पद्मश्री खातीर कोण अर्ज करिना म्हणटकच कोण तरी कमिटी असता ती थारायता आणि सद्भावना असतात लोकांच्यो आणि प्रॉबिबिलिटीज खूप असतात कोणाकडे मिळू शकतात कित्याक म्हाकाच फावता म्हणून हांव सांगू शकना कित्याक असे लोक असतात की म्हजे परस बरे फावपी असे लोक असतात पण त्यांचे नाव कोण सुचयना म्हणटकच दमायन हांव स्वीकार करता आणि म्हज्या वावराची दखल घेतली असे म्हणना पण तो जर मेळूंक नाशिल्लो कित्याक आम्ही हो वाद जो केला इतली वर्सां 50 वर्सां तो पुरस्कार खातीर केन्ना केलोच ना म्हणटकच मातशे बरें दिसताच म्हणजे जीव मातसो सुखावता पण ईश्वरी कृपा या नदरेन नमळ्यान स्वीकारता. सुदैवा तुमची प्रतिक्रिया जाय जेन्ना तांकां पद्मश्री मेळ म्हणून कळ्ळें तांणी दिल्ली साकून फोन आयलो तर खुशी जाली म्हाका पण एकय गजाल सांगचीशी दिसता की तुमच्या शुभेच्छा आमच्या पदरान पडल्यात आणि देवाची कृपा आणि त्यांची साधना या तिन्ही गजाली एकठांय जाऊन आमच्या पदरान पडला आणि म्हणून तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणून म्हणटा. देव बरें करूं तुमकां.
सुधाबाय आणि सुरेश बाब, तुमका दोघांकही हा परबी देता प्रुडंट मिडियाच्या वतीन. आणि आज तुमचा आम्ही खास करून जो वेळ घेतला त्याबद्दल हा प्रुडंट मिडियाच्या वतीन तुमचे आभार मानता. आणि ल्हानशी ही भेट तुमच्या खातीर हा भेटयता. ती तुम्ही सुखाची आनंद झालो तुमकां मेळून आणि प्रुडंटच्या सगळ्या आयकुपांक मेळून आमकां खूब आनंद झाला.